नमस्कार, मी स्वाती पवार, आईची शुदुरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज मी रेसिपी नाही शेअर केलेली, आज सिद्धांत वेदांत शेतात काय करतायत ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. डुकरांनी आमच्या शेतातील मका भरपूर खाल्लेली आहे आणि तीच मका सिद्धांत आणि वेदांत घेऊन येत आहेत. हे पहा, भरपूर खाल्लेली आहे, खूप नुकसान केलं आहे मकाचं डुकरांनी. आणि त्या दोघांनी ती मका जनावरांसाठी इकडे आणून टाकलेली आहे. कोरोना असल्यामुळे आम्ही गडी दादा यांना बंद केलेले. मग सिद्धांत वेदांत सगळे मिळून ती मका आणताय तिकडं. वेदांचे आजोबा आहेत त्यांच्यासोबत आणि यांचे लुक पहा तुम्ही. एक जणाने आजोबाचा ड्रेस घातलेला आहे आणि एक जणाने पप्पाचा घातलेला आहे. आणि यांचे हात कापतील म्हणून यांना आम्ही असे मोठे मोठे ड्रेस शर्ट घातले. तोंडाला कापले का? तोंडाला बांध म्हणलं होतं ना रुमाल तुला. हे पहा, हे मकाचे झाडं आणि एका एका झाडाला दोन दोन तीन तीन कणस आहेत. हे झाड आणि याचं हे एक कणीस आणि हे दुसरं. हे पहा, एका झाडाला दोन कणीस आहेत. डुकरं जाऊ नयेत म्हणून अशी तार लावली आहे, पण तरी पण डुकरं यातून जाऊन मका खायला लागलेले आहेत. खूप छान मका आलेली आहे पण डुकरं खराब करायलेत. इकडून एक मकाची काकरी लावलेली आहे आणि इकडून एक लावलेली आहे आणि मध्ये जी जागा शिल्लक आहे त्यामध्ये भुईमूग लावलेला आहे. हे पहा असं. सगळीकडे तसंच केलेलं आहे. हे असा मध्ये भुईमूग लावलेला आहे आणि दोन्हीकडून मका आहे. मकाही जास्त नाही, ही लावलेली मका आहे, पेरलेली नाही. म्हणजे इथं एक झाड आहे मकाचं, हे इथं एक झाड आहे आणि असं अंतरावर लावलेली आहे मका. हे एक झाड, दुसरं इथं, तिसरं या इथे, चौथं इथं, म्हणजे असं अंतरावर लावलेली आहे आणि मध्ये भुईमूग लावलेला आहे. एक वेल उपटून बघू. छान शेंगा लागल्यात पण डुकरं काही ठेवत नाही आहेत, डुकरं खराब करायलेत शेंगा. हे पहा, मस्त लागलेल्या आहेत शेंगा. शेतकऱ्याला कष्ट भरपूर करावं लागतं पण असं अडचणीही येतात, त्याचाही सामना भरपूर करावा लागतो. भुईमूग पण चांगला आला आहे पण डुकरं भुईमूगच्या शेंगा खाऊन टाकायले. आम्ही इकडे ना तार पण लावलेली आहे आणि साड्या पण लावलेल्या आहेत जेणेकरून डुकरंमध्ये जाणार नाहीत, पण तरीही डुकरंमध्ये जाऊन भुईमूग आणि मकाचं नुकसान करतायत. मकाच्या मध्ये जो भुईमूग आहे तो थोडासा चांगला नाही आलेला, पण हा बाहेरचा भुईमूग बघा खूप छान आला आहे आणि याला शेंगाही भरपूर आहेत. हे पहा, इथं तीन तीन कणस आहेत मकाला. या इकडची भरपूर मका खाल्ली डुकरांनी. हे पहा, इथं पातळ झालंय, इथली आम्ही काढून नेली जनावरांसाठी. इकडे खूप खाल्लेली आहे मका. हे पहा कसं केले डुकरांनी. हे असं ते कणीस ओढून घेतात आणि झाडंही खाली पाडतात. इकडे सगळे खुडून घेतलेली आहे. इकडे सगळी मका ही खूप लांबपर्यंत आहे तिकडं मका ही. ही जनावरांना खाण्यासाठी टाकलेली होती पण याला डुकरं खराब करायलेत.
आणखीन ही काढायला आलेली नाही, त्यामुळे ठेवावी लागली, नाहीतर काढायला आलेली असती तर काढून घेतली असती. शेतकऱ्यांना खूप कष्ट करावं लागतं, त्यातून थोडंफार मिळतं ते हे असं डुकरं किंवा इतर काही, त्यात त्यांचं नुकसान होतं. ही अशी लागवड केलेली आहे.